मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तुमच्या राज्याचे एक मंत्री मंगलप्रभात लोढा, तुमचे एक आमदार प्रसाद कोणते लाड, हे शिवाजी महाराजांविषयी काही बोलतात? महाराष्ट्रानं सहन करायचं का? आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही तुम्ही म्हणता आम्हाला जेलमध्ये टाकू, टाका ना ते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला, म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। तुम्ही केलं नाही ना काही, तुमची वाचा का गेली आहे सांगा? तुम्ही माझ्यावर बोलता, तुम्ही राज्यपालावर बोला, अपमान करणाऱ्यावर बोला। महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद अचानक उफाळून ना आलाय, त्यांना फूस आहे भारतीय जनता पक्षाची। शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावा म्हणून हा विषय उकरून काढलाय। बोमई अमृत नोनी पॉवर प्लस, यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतायत, रोज महाराष्ट्राच्या तोंडावर थुकतायत। काय धिक्कार केला, तुम्ही काय निषेध केला, तुम्ही काय ॲक्शन घेतली? त्याच्यावरती जर आम्ही आवाज उठवला तुम्ही आम्हाला धमक्या देता जेलमध्ये टाकण्याच्या, हा महाराष्ट्र द्रोह आहे। मी परत सांगतो, जो काहीच करत नाही तो थंडपणे हा अपमान सहन करतो महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा, त्याच्याविषयी कोणता शब्द वापरायचा हे मला शंभूराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे किंवा त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी मला सांगावं की तुम्ही आमच्याविषयी हा शब्द वापरा। आम्ही हे सगळं थंड डोक्याने आणि डोळ्याने पाहतो आहे। शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, हे आम्ही पाहतो आहोत। आम्ही काही करू शकलो नाही, आम्ही हतबल आहोत। तुम्ही आमच्याविषयी हे शब्द वापरा शब्दकोशातले, उद्यापासून आम्ही त्यांना ते शब्द वापरू। अरे बघा, हा त्यांचा विषय आहे, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय। सर, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर कर्नाटकचा प्रश्न घालून देखील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी अध्यापही घेतली, तिथून जे वादग्रस्त वक्तव्य आहेत ती येतच आहेत। संजय राऊतांनी इथे यावं नाहीतर आम्ही तिथे येऊ अशा प्रकारचे वक्तव्य देखील काल कन्नडा वेदिका नावाच्या संस्थेनं सांगितलं, आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू। हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल। अशा ह्याच्यावरती आपण काय बोलणार आहात का, थंडपणे पाहणार आहात का? की शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात, याच्यावर बोला? राजकारण बाजूला ठेवू आपण। आम्ही कोणासाठी भांडत आहोत? राज्यासाठी भांडत आहोत ना। तुम्हाला दोन शब्द वापरल्यावर तुमचा तिळपापड होतो आहे। कृती करा, कृती करून दाखवा, तुम्ही सत्तेवर आहात। तुम्ही बेळगावात गेला नाहीत किंवा जाणार नाहीत किंवा जाणार आहात याच्याशी संबंध आम्हाला जोडायचा नाही आहे, पण तुम्ही जाऊ शकत होता आणि ते इथे येत आहेत, जतमध्ये घुसत आहेत, मुंबईत घुसत आहेत आणि तुम्ही थंडपणे सगळं पाहताय। कोणत्या शब्दानं तुमचं कौतुक करायचं, तुमच्यावरती फुलं उधळायची आणि तुम्ही माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणताय? ही भाषा कन्नड वेदिकावाल्यांचीच आहे, जे भाजपचे नेते आणि आज शिंदे गटाचे लोक बोलत आहेत। जर खरं मराठी रक्त यांच्या मनगटामध्ये असतं महाराष्ट्राचं तर त्यांनी मला पाठिंबा दिला असता शिवसेनेला, कारण सत्तेत असल्यामुळे आम्ही तुमची मजबुरी समजू शकतो, पण आम्ही लढतो।